नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, कोरोनाचे अपडेट आता आलेले आहेत। कोरोना पेशंटचे अपडेट, खडकीचे जे अपडेट आलेले आहेत ते आता आपल्या समोर मांडत आहे। खडकी भागामध्ये आज फक्त 2 पेशंट पॉझिटिव्ह आढळलेले आहेत, त्यामुळे खडकीतील पॉझिटिव्ह पेशंटची जी संख्या आहे ती टोटल संख्या 171 झालेली आहे। मात्र आज खडकीमध्ये 2 डेथ आहेत, कोरोनाचे डेथ आहेत 2, त्यामुळे आपल्या एकूण पेशंटच्या संख्येमध्ये डेथची जी संख्या आहे ही 8 झालेली आहे। 171 पेशंट आतापर्यंत आहे, त्याच्यामध्ये आतापर्यंत 8 पेशंटची डेथ झालेली आहे। त्यामध्ये 113 पेशंटला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आतापर्यंत, आणि आज 10 पेशंटला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। त्यामुळं आता ॲक्टिव्ह पेशंटची जी संख्या आहे ही आपल्या भागात ॲक्टिव्ह पेशंटची संख्या ही 50 झालेली आहे। मित्रांनो, आकडेवारी आज पुन्हा एकदम खाली आलेली आहे, कारण की काल रविवारी सुट्टी होती, अनेक जणांचे स्वॅब घेण्यात आलेले नव्हते, त्यामुळं कालचे स्वॅब आज घेतलेले आहेत। आज खूप लोकांचे स्वॅब आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलेले आहेत, त्यामुळं कदाचित याचा आकडा उद्या ह्याचा रिझल्ट आपल्यासमोर येऊ शकतो। मात्र आज जे आहेत, आज हे 2 पॉझिटिव्ह केसेस आपल्या भागात आढळलेले आहेत, त्यामुळे 171 हा आकडा आपल्या भागातील टोटल कोरोना पेशंटचा झालेला आहे, आणि आत्ता 50 ॲक्टिव्ह केसेस जे आहेत या आपल्या भागात आहेत। मित्रांनो, कोरोना पेशंट जी आपल्या भागातली संख्या वाढतीये, यासाठी आपण स्वतः नागरिकच यासाठी जबाबदार आहोत। आपण आपल्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे मास्क कंपल्सरी वापरणं गरजेचं आहे। मित्रांनो, मास्क वापरल्यामुळे आपण 60% कोरोनापासून दूर राहू शकतो, याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे, कारण की येणारा विषाणू जो आहे थेट आपल्या नाकातोंडात न जाता त्या मास्कवर अडकला जातो। मास्क हा रोज स्वच्छ धुतला पाहिजे कुठल्या तरी कीटकनाशक म्हणजे आपण जे घरात वापरतो ते डेटॉल असेल, सॅव्हलॉन असेल किंवा अन्य कुठल्या घरात आपण जे साफसफाईसाठी वापरतो असे, किंवा चांगले साबणाने बराच वेळ किंवा गरम पाण्यामध्ये धुवून, साबणाच्या पाण्यात धुवून त्याचा वापर करणे गरजेचे आहे। मित्रांनो, आकडे आज खूप कमी आहेत, मात्र उद्याची शक्यता आपण बघूयात, कारण काल सुट्टी होती। मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट आणि बातम्या आम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत। आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।